नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी, पंजाबराव डक यांनी हवामान अंदाज पुन्हा एकदा सांगितला आहे। संपूर्ण माहिती आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायची आहे। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला भविष्यात नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। चला तर व्हिडिओ चालू करूया मित्रांनो। तर मित्रांनो, बीड जिल्ह्यातील आपेगाव इस्थळ येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना भेट व नवीन अंदाज पंजाबराव डक यांनी दिला आहे। तर बीड जिल्ह्यातील आपेगाव इस्थळ येथील पूरग्रस्त शेतकऱ्यांना पंजाबराव डक यांनी भेटी दिली आहे। त्या भेटीदरम्यान हवामान अंदाज पुन्हा एकदा सांगितला आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती सांगतो, पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो, तर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये कसा असेल हवामान अंदाज पंजाबराव डक यांनी काय सांगितले तर बघा। तर शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी, आता 2 तारखेला पाऊस पडणार आहे, 2 ऑक्टोबरला खूप जोरदार पाऊस पडणार आहे असे पंजाबराव डक यांनी सांगितले आहे। या 2 ऑक्टोबरच्या खूप जोरदार पाऊस होणार आहे। तर सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, आपले जनावरांची काळजी घ्यावी, पिकांची काळजी घ्यावी व सोयाबीनचे पीक वाचावे असेही त्यांनी आवाहन केले आहे शेतकऱ्यांना। तर मित्रांनो, परतीचा पाऊस च्या तारखा दिनांक 8 ऑक्टोबर किंवा 9 ऑक्टोबर असे त्यांनी शक्यता आहे असे त्यांनी सांगितले आहे। 8 किंवा 9 तारखेदरम्यान परतीच्या पावसाला सुरुवात होईल असे त्यांनी शक्यता वर्तवली आहे। तर त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की सोयाबीन पिकाचे व आलेले पिकाची काळजी घ्यावी, कारण 2 ऑक्टोबरदरम्यान या ठिकाणी पाऊस होणार आहे। तर मित्रांनो, चला तर ते जिल्हे बघूया। तर मित्रांनो, हा जो पाऊस पडणार आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, लातूर, उस्मानाबाद, सांगली आणि पुणे या भागात जरा जास्त पाऊस पडणार आहे। 2 तारखेचा हा जो पाऊस असणार आहे, हा पाऊस खूप मोठा असण्याची शक्यता पंजाबराव डक पाटील यांनी व्यक्त केली आहे। तर मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या पिकाची काळजी घेणे असेही त्यांनी सांगितले आहे।